कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात 2 ते 3 दिवसांपासून पाऊस परतलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतोय. पुढील 4 दिवसात विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान 24 आणि 25 जुलैला मुंबई, ठाण्यासह कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दीर्घ विश्रांतीनंतर पाऊस परतल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.